आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंदिर संस्थानाच्या वतीने महाअभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाआरती सोहळा व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्धापन सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे, खासदार राजन विचारे, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी शाल देऊन स्वागत केले. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेत आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली. तर खासदार राजन विचारे यांनी आपल्या मनोगतात आयोजकांचे व मंदिर प्रशासनाचे कौतुक केले. या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. मी सर्वप्रथम या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ यांनी या ठिकाणी एक मला वाटतं नवी मुंबई शहरामध्ये तुळजाभवानीचं मंदिर पहिल्यांदाच या ठिकाणी होतं आहे आणि गेले कित्येक वर्षापर्यंतचं जे स्वप्न त्यांचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तसेच जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मंदिर प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाचे व मंदिराचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच याविषयी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. आजच वर्षापूर्वी 25 एप्रिल 2022 या दिवशी ऐरोलीकरांसाठी एक भाग्याचा दिवस म्हणजे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे ऐरोलीमध्ये भवानी मातेची स्थापना. आज हा वर्षांनी आज हा परत भाग्याचा दिवस आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा भाविक लोकांनी आम्हाला चांगल्या सढळहाताने मदत केलेली आहे आणि जे भाविक लोक पहिल्यापासून जे मदत करत आहेत ते आम्हाला अजून आज सगळ्यात मदत करत आहेत आणि सर्व लोकांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. या पद्धतीने आम्ही हा वर्ष चांगल्या पद्धतीने प्रगती आणि देवीची साथ आम्हाला चांगली लाभलेली आहे. आज प्रथम वर्धापन दिन आहे आणि पुढचा कार्यक्रम आमचा जो आहे की 5 मेला आमचा महिन्याची पौर्णिमा आणि महाप्रसाद आमचा असतो. असं प्रत्येक भाविक जो आहे आमच्या सुवर्णदानाचं जो आमचं एक योजना आहे त्याप्रमाणे सोनाचा आम्ही जो बराचसा निधी आम्ही जमा केलेला आहे आणि त्याप्रमाणे देवीचं सर मुकुट सोन्याचं मुकुट आम्ही तयार केलेलं आहे. पुढील वरतील बांधकामासाठी आम्हाला भाविक बैकी सहकार्य केलेलंच अजून पण सहकार्य करत आहेत. पुढे भविष्यामध्ये असं सहकार्य राहील आणि सहभाविकांचे हार्दिक आभार मानतो आम्ही. सर्वप्रथम सर्व सभासद व भाविकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय कार्यकुशल आणि कार्यसम्राट सन्मान्य कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एक वर्षभराच्या आत दादांनी पदभार घेतल्यानंतर पाषाणी मंदिर आणि पाषाणी रूपी देवीचं आई तुळजाभवानीचं मंदिर स्थापन केलं. खरोखर नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती अल्प कालावधीत लाभलेली अशी ऐरोलीतील आई तुळजाभवानी आणि ह्या तुळजाभवानी आदरणीय दादांना एवढं मोठं साथ दिली त्या जोरावरती आज दादांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवासाचं काम म्हणजे बोलतात ना सामाजिक धार्मिक कामाबद्दल सामाजिक कामाची हीच जोपासणार हा रत्नागिरी जिल्हा मराठा संघ. आज आपल्या इथे आम्हाला अभिमान वाटतो की नवी मुंबईतील किंबहुना महाराष्ट्रातील येणारे विद्यार्थी असतील किंवा यांना MPSC UPSC या परीक्षांना राहण्यासाठी जागा नसते पण आपण इथे अल्प ह्याच्यामध्ये आपण भक्तनिवास सभागृह असे विविध असे कार्यक्रम आपण आणि या निमित्तानं पैशाचा निधी उभारण्यासाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्मरणिका प्रकाशन करणार आहोत. आपल्या माध्यमातून आम्ही संपूर्ण ऐरोलीकर संपूर्ण नवी मुंबईकरांना आवाहन करतो की आपण या स्मरणिकेमध्ये सहभाग घेऊन नाममात्र 1000 रुपये स्मरणिकेचा आम्ही चार दर ठेवलेला आहे त्या अगदी 25,000 आजपर्यंत सर्व सभासद
भाविकांनी हितचिंतकांनी भरघोस असा निधी दिला आहे. हा आई तुळजाभवानी चरणी, आई तुळजाभवानीचा ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना आशीर्वाद होता त्याच पद्धतीने आमच्या अध्यक्षांना, आमच्या दादांना लाभलेला आहे. आणि हे कार्य असंच पुढे चालू राहणार आणि विविध धार्मिक म्हणा सामाजिक काम आम्ही करणार अशी या चरणी परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.